45 वर्षीय महादेव दाभाडे यांचा मृतदेह सापडला पाण्यावर तरंगताना. जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथे रहिवासी असलेले महादेव जगदेव दाभाडे वय वर्ष 45 हे दिनांक 2 डिसेंबर सोमवार रोजी 12:30 वाजेच्या सुमारास गावात जाऊन येतो असे सांगून घरून निघून गेले असून महादेव दाभाडे हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे वडील जगदेव दाभाडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली होती. दरम्यान दिनांक 4 डिसेंबर रोजी सदर व्यक्तीचा मृतदेह गावानजीक पिंपरी नदीत तरंगताना एका शेतकऱ्याला दिसून आला. ग्रामस्थांनी घटनेची माहिती जळगाव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. महादेव दाभाडे यांना 3 मुली 1 मुलगा पत्नी आई वडील असा आप्त परिवार असून त्यांच्या अचानक निघून जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अतुल मोहाळे हे करीत आहेत.